सच्चिदानंद, जय सद्गुरु। काय हे ऐश्वर्य, नाहीतर तो भिकारणा एकनाथ, बस तो आपली समतीची बडबड करी। एकनाथ धर्मभ्रष्ट। हो धर्मभ्रष्ट हो या एकनाथानं ब्राह्मण वाणी केली टांबोली महार मांग बायका पुरुष देजा भेट काही ठेवणार नाही मुळी। हा तो उठला तो चालला एकनाथाकडे, मोठा महात्मा झाला आहे, प्राकृतात सार ज्ञान आणून भागवत धर्माचा प्रसार करता आहे ना तो। बरोबर आहे सद्गुरु, आपण काहीही म्हणा इनामदार साहेब, पण रायतेच्या बेदिलीला एकनाथच जबाबदार आहे। महारापुरापासून सर्वांना सारखेपणानं वागू समतेचं खूळ भरवलं आहे ना त्यांच्या डोक्यात त्या एकनाथानं। नाथ, नाथ म्हणजे देव आहेत आम्हा पायदळी पडलेल्यांचं। क्यों महात्मा होता म्हणून आमची ही पार परत दिसली आम्हाला, नाहीतर वाळवंटात तडपडून शान मेली असती, तरी बी दाद घेतली नसती कुणी तिची। एकनाथाचा मुलगा म्हणून घ्यायची लाज वाटायची वेळ आली आहे मला। आई, गावातली सारी विद्वान आणि प्रतिष्ठित मंडळी बाबांना वाटेल तशी नावं ठेवत आहेत, दाद तरी आहे का तुम्हाला याची? नसायला काय झालं, आमचे कान काही झाकून नाही घेतले आम्ही, आणि घेतले तरी आम्हाला ऐकू येईल असं मुद्दाम बोलणारे परोपकारी सज्जन आहेत। आई, आजपर्यंत मी काही एक न बोलता स्वस्थ बसलो, पण आज बाबांना आम्ही चांगलं भरपूर बोलून घेणार आहे, असा जाऊन चांगली कान उघाडणी करतो त्यांची। पंडित, पंडित भाव तो दिले, भाव तो दिले, भाव तो दिले, भाव तो दिले, दे आरती संदेह धरू का, दे आरती संदेह धरू या पर
नाथांची कान उघडणी करायला आला होता ना आपण, नाही म्हटलं नाथांची पूजा आटोपून बराच वेळ झालाय तेव्हा आपली आठवण करून दिली. चोर कसली चोरी केली हे ना फुलांची? आज 8 दिवस झाले रोज सकाळी पाहावं तो आमच्या मठाच्या बागेतली फुलं चोरीला गेलेली, भली पकडली आज. वा वा, फुलांची चोरी पकडण्याच्या या तुमच्या पराक्रमाबद्दल स्वर्गातून देव फुलं उधळणार असतील तुमच्यावर. नाथ चोराचा कांगाखोर काठीला भूतवाल चावडीवर नेऊन चांगले फटके मारवणार होता मी. अरे 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 अरे, फुलांच्या चोरीला फटक्यांची शिक्षा. याच मापान परमेश्वर तुमचे आमचे गुन्हे मोजू लागला तर काय अवस्था होईल आपली? हजारो दीन दुबळे बांधव अन्न वस्त्रावातून तडफडत असता ऐश आरामात लोळणारे आपण परमेश्वराच्या घरी चोरच नाही का ठरत? त्याबद्दल केवढं दारुण शासन मिळालं पाहिजे आपल्याला. अजान तो काय करणार हिला तुमचे कायदे? जाऊ द्या बिचारीला. अरे महार, देवासाठी फुलांची चोरी केली म्हणून दगडाने मारलं तिला या भूदेवाने. नाथ किती चिंता आम्हा गरिबासाठी, थोरा मोठ्याने आम्हाला पायाखाली तुडवायचं आणि आम्हाला लाता मारताना त्यांचं पाय दुखलं म्हणून आम्ही त्यांची माफी मागायची, हीच आमची पायरी. थरणीवरची धूळ माणसानी पायाखाली तुडवावी म्हणच केली आहे ना देवानं.